पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने धुळे शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम। धुळ्यात सर्वच मान्यवरांकडून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन। भगवान महावीर जयंतीनिमित्त धुळ्यातील नौकार मंडळातर्फे महावीर जयंतीनिमित्त वरघोडा मिरवणूक। धुळ्यात पांझरा किनारी आरोग्य रक्तदान शिबिर। शासकीय कार्यालयांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन। प्रत्येकाने घटना वाचनाचे आवाहन। नंदुरबार जिल्ह्यातील शनि मांडळे येथील पाणी योजनेची निविदा प्रक्रिया करण्यासाठी विद्यमान आमदार खासदार प्रयत्नशील, माजी आमदार रघुवंशी यांचा आरोप। आणि धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्थानिक विकास निधीतून गटारीचा कामाचा शुभारंभ। गटार कामावर 11 लाख रुपये खर्च होणार, नगरसेविका वंदना थोरात। आता बातम्या विस्ताराने। भारतीय संविधानातील अधिकारांची मागणी करताना नागरिकांनी कर्तव्याची देखील जाणीव ठेवावी अशी भावना व्यक्त करीत अनेक मान्यवरांनी जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले। डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरासह जिल्ह्यात निरनिराळ्या राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले। धुळे शहरातील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाजवळ असलेल्या आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रशासनातील अधिकारी, राजकारणातील माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह पक्ष पदाधिकारी यांनी डॉक्टर आंबेडकरांना माल्यार्पण करून अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र कार्यक्रम झाले। या कार्यक्रमांमध्ये आंबेडकरांच्या पूर्णाकृती अर्धकृती पुतळ्यासह प्रतिमांचे पूजन झाले। जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी चौकांमध्ये निळे झेंडे उभारून डॉक्टर आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणारी गीते वाजविण्यात आली। धुळे शहरातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खासदार सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील, धुळे शहराचे आमदार फारुक शाह, माजी मंत्री रोहिदास पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, डॉक्टर सुशील महाजन, जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील, पोलीस उपाधीक्षक दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक नितीन देशमुख, हेमंत पाटील, लोक जनशक्ती पक्षाचे दिलीप साळवे, शोभा चव्हाण, कुंदन खरात, संजय भामरे, रिपब्लिकन पक्षाचे वाल्मिक दामोदर, MG धिवरे, महापौर प्रदीप करपे, आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर अनिल नागमोते, वंदना भामरे, श्याम सनेर, मनोज मोरे, संजय वाल्हे, रणजित भोसले, ललित माळी, गुलाब माळी यांच्यासह निरनिराळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी लोक जनशक्ती पक्षातर्फे कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांसाठी चहा आणि कॉफीचा स्टॉल उभारण्यात आला। या स्टॉलचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच शिवसेनेच्या वतीने उपस्थितांना आणि बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना लसीचे वाटप करण्यात आले। ज्यांचं आयुष्य दीनदलितांच्या उद्धारासाठी वेचलं गेलं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आज आपण विश्व साजरं करतोय आणि त्यानिमित्ताने या जिल्हा परिषदच्या आवारात, जिल्हा परिषदच्या निधीतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आणि त्याचं सुशोभीकरण, त्याचं आज अनावरण करण्यात आलेलं आहे।
धुळे शहरातील आणि परिसरात असलेल्या लुंबिनी वनमधील भागात डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक आणि अधिकारी यांनी संचालन केले. त्यामुळे या भागात वातावरण भारावले. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले आणि माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी धर्मेंद्र झालटे, अशोक वाघोदे, बी बी साळवे, विजय पवार, राजेंद्र थोरात, राजेंद्र बोराळकर, मोहन मोरे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. भगवान महावीर यांनी दिलेली शांत आणि संयमी आयुष्याची शिकवण साऱ्यांनी अंगीकारावी, कारण त्यातूनच माणसाला आपले जीवन जगण्याचा आणि इतरांना चांगले जीवन जगण्याचा अनुभव घेता येतो, असा संदेश देत धुळे शहरातील जैन बांधवांनी महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेतले. धुळे शहरातील नौकार मंडळातर्फे वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. पांझरा किनारी असलेल्या अग्रवाल विश्राम भवनाच्या आवारात आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामुळे अनेक गरजूंना जीवदान मिळणार आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. भगवान महावीरांचा अनुयायी असलेला जैन समाज धुळे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वसला आहे. जैन समाजातील नौकार मंडळातर्फे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील गल्ली क्रमांक 2 मधून वरघोडा मिरवणुकीस सुरुवात झाली. सजवलेल्या रथावरून ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या वरघोडा मिरवणुकीचा समारोप पांझरा किनारी असलेल्या अग्रवाल विश्राम भवनाच्या आवारात झाला. भगवान महावीर जयंती निमित्ताने अग्रवाल विश्राम भवनात गरजवंतांसाठी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर झाले. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या नागरिकांनी या शिबिरात आरोग्य तपासणी करून घेतली, तर सामाजिक दायित्व निभावत अनेकांनी रक्तदान केले. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. रक्तदान शिबिरामुळे जीवन मृत्यूशी संघर्ष करणाऱ्यांना जीवदान मिळणार आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. वरघोडा मिरवणूक आणि शिबिरस्थळी तुषार बापना, सुरेश शर्मा, राजेंद्र सिसोदिया, भरत जैन, प्रमोद जैन, राजेंद्र बापना, राजेश पाटणी, रवींद्र पाटणी, चारुल सुराना, सतीश पाटणी, अनिल कांक्रिया, सचिन साजेड, पवन चपाटणी, दीपक छाजेड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाज बांधवांनी भगवान महावीर यांनी दिलेला संदेश अंगीकारावा, तसेच इतरांना भगवान महावीरांच्या शिकवणीचा परिचय करून द्यावा, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. आज भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. रक्तदान शिबिर हे गेल्या अनेक वर्षापासून जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटना संयुक्त विद्यमाने करत राहतं. दरवर्षी 100 बॉटलपेक्षा जास्त बॉटल रक्तदान शिबिर इथे केलं जातं. गेल्या 4-5 वर्षापासून रक्तदान शिबिरला चांगलं प्रोत्साहन करून आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत होतं, परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोना कालावधीत रक्ताचा तुटवडा झाल्यामुळे अनेक लोकांना रक्तामुळे त्रास झालेला आहे. आणि यावेळेस सगळ्यांनी विचार केला की रक्ताचा तुटवडा हा भासू नये यासाठी जास्तीत जास्त रक्तदान करावं, असं आमच्या युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेच्या टीमकडनं प्रोत्साहन करण्यात येत आहे आणि तसं रक्तदान शिबिर चालू आहे. या मोफत आरोग्य शिबिरमध्ये एकूण 6 प्रकारचे डॉक्टर आहे. डॉक्टर हर्षद सुराणा जे हृदयरोगतज्ञ आहे, डॉक्टर मोहित जैन, डॉक्टर डॉक्टर वर्धमान जैन जे डेंटल डॉक्टर आहे, डॉक्टर आशीष जैन न्यूरोलॉजिस्ट आहे, दशक हॉस्पिटल जे दशक हॉस्पिटल आहे तिथून आय चेकअप म्हणजे मोफत डोळ्याचे चेकअप तपासणी केली जाते व नंबर मोफत काढून दिले जाणार. त्याच्यानंतर सुरज शर्मा डॉक्टर आहे जे फिजिओथेरपिस्ट आहे. इथून 5 ते 6 प्रकारचे डॉक्टर आहे व जैन बांधवांना महावीर जयंतीनिमित्त मोफत तपासणी दिलेली आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले
स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-294-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. वाढलेल्या तापमानाचा फटका जनजीवनाबरोबर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत मुबलक पाणी आहे, परंतु जास्तीच्या तापमानामुळे फुलगळ होत आहे. यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. भाजीपाल्याच्या उत्पादनातून शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात. परंतु यंदा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या तापमानाचा फटका बसत आहे. धुळे तालुक्यातील तिखी शिवारात संभाजी पाटील यांनी सुमारे 4 एकरवर भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु सध्या 2 एकरावर लावलेले पीक जेमतेम हाती आले असून यंदा ढेमसे फळ भाजीपाला पिकाला 4 लाखापर्यंत उत्पादन येईल अशी अपेक्षा होती. परंतु जेमतेम 2 लाखांपर्यंतचे पीक हाती लागले असून आता या पिकाचा कालावधी देखील संपत आला आहे. पाणी मुबलक प्रमाणावर असले तरी तापमान जास्त असल्याने फुलधारणा होत नसून फुलं गळून पडत आहेत. याचा फटका आगामी काळात उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याला सहन करावा लागत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. आगामी काळात तापमान काहीसे कमी झाले तर काही पीक हाती लागून तूट काहीशी भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आणि प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य जोपासता यावे आणि देशाप्रती असलेले दायित्व निभावता यावे यासाठी प्रत्येकाने घटनेचे वाचन केलेच पाहिजे अशी भावना ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने धुळे महानगरपालिका सभागृहात माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर प्रदीप करपे, आयुक्त श्री देविदास टेकाळे, उपमहापौर अनिल नागमोते, महिला बालकल्याण सभापती सौ योगिता बागुल, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाने, नगरसेविका गटनेत्या श्रीमती सुशीला इशी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पानपाटील, प्रशांत बागुल, योगेश इशी, अनिल साळुंके, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, नंदू सोनवणे, दीपक गायकवाड, रोहित चौधरी आणि पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी, SM जोशी, संतोष जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. धुळे शहरासह ग्रामीण भागात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धुळे तालुक्यातील कुंडाणे ग्रामपंचायतीच्या आवारात ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सत्ताधारी गटाचे अमोल सिसोदे, माजी उपसरपंच विठोबा सिसोदे, ग्रामसेवक RA पाटील, संभाजी पवार, विनोद वाघ, अनिल पाटील, सुभाष पाटील, सागर पाटील, राजेंद्र पाटील उपस्थित होते. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 025-62-237-287. धुळे जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाच्या एक तपाची परंपरा. श्री स्वामी समर्थ इरिगेशन तर्फे शेतकऱ्यांना सुवर्ण संधी. जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा फक्त 700 रुपयात. ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल. प्रोप्रायटर नितीन पाटील, हॉटेल व्यंकटेश, नगाबारी जवळ देवपूर, धुळे. फॅक्टरी पत्ता श्री स्वामी समर्थ इरिगेशन, प्लॉट नंबर G17, MIDC अवधान, धुळे. मोबाईल क्रमांक 79724
94499 आणि 95279-0-94-61। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। नंदुरबार जिल्ह्यातील शनिमंडळ पाणी पुरवठा योजनेत कितीही तक्रारी झाल्या, अडथळे व्यत्यय आणले तरी काहीही फरक पडणार नाही। योजनेचे काम कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावणार, तसेच शनिमंडळ येथील ग्रामस्थांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले। नंदुरबार जिल्ह्यातील शनिमंडळ येथे माजी आमदार रघुवंशी यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ झाला। नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम विकास निधीतून शनिमंडळ येथे बहुउद्देशीय इमारत, व्यापारी गाळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ सयाजीराव मोरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे यांनीही मनोगत व्यक्त केले। व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य जागृती मोरे, देवमन पवार, श्रीमती शकुंतला शिंद्रे, पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रुचिका पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे, नगरसेवक रवींद्र पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, संतोष पाटील, मुन्ना पाटील, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, कृष्णा राजपूत, सुनील गिरासे, ठानसिंग राजपूत उपस्थित होते। यावेळी माजी आमदार रघुवंशी म्हणाले की शनिमंडळ गावाच्या पाणी पुरवठा योजनेबाबत विद्यमान आमदार खासदारांनी तक्रारी केल्या, निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली। क्षुल्लक कारणावरून विरोधकांची ही मागणी लक्षात घेऊन निविदा प्रक्रिया 1-2 वेळेस रद्द होईल, मात्र कोणत्याही प्रकारे शनिमंडळ येथील पाणी योजना मार्गी लागेलच। राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी योजनेबाबत चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी शनिमंडळ येथील पाणी पुरवठा योजनेसाठी निधी दिला जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली। आदिवासी क्षेत्रातील गोठ्याचा योजनेचा लाभ देताना काही लोकप्रतिनिधींनी लाभार्थ्यांकडून पैसे घेतले आहेत असा आरोप माजी आमदार रघुवंशी यांनी केला। खरोखर अशा पद्धतीने ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांना लाभ देताना जर पैसे घेतले जात असतील तर ही बाब गंभीर आहे। गोरगरिबांना योजनेचा लाभ मिळावा हा त्यांचा अधिकार आहे। या प्रकरणी शासन योग्य ती चौकशी करेलच असे स्पष्टीकरण माजी आमदार रघुवंशी यांनी दिले। काही लोक आग्रह धरतात आहे की नाही ते भरलेलं टेंडर रद्द करा। अरे एकदा रद्द होईल, कोणत्या बी द्या, किती बी द्या, तुम्ही अजमावून घ्या, कुठल्याही परिस्थितीत शनिमंडळची योजना होणार त्याच्यासाठी कोणी कितीही व्यत्यय आणले तरी सुद्धा मी बी तुम्हाला वचन देतो की या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, अहो शिवसेनेना वाघ आहे वाघ, तुमले बी माहिती आहे, आणि त्याले सांगेले शेवटी तुमना तावा मात देवशे, या देवले कोणी बी घाबरस, कोणले बी परिस्थिती जर खराब होणे तर तो शनी महाराजले साकडं घालस। आणि त्यांना मी आत्ताही भेटून आलो, त्यांनी मला परवाही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या शनिमंडळची योजना होणार म्हणजे होणार। प्रभागाच्या नव्या भागातील विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील। नागरिकांना विकास कामे पूर्ण करून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे अशी भावना प्रभाग क्रमांक 11 मधील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले। नगरसेविका वंदना थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून 11 लाख रुपये खर्च करून गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। अनेक वर्षांनंतर पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था होत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। शहराच्या वेगळ्या भागात विकास कामे करून पक्षाचा जनाधार वाढविण्याचे काम नगरसेवक करीत आहेत। शहरातील प्रभाग क्रमांक 11 नगरसेविका वंदना थोरात यांनी स्थानिक विकास निधीतून प्रभागात गटारीचे काम व्हावे असा प्रस्ताव दिला। हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर प्रभागातील साईप्रसाद कॉलनीतील कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी महापौर प्रदीप करपे, नगरसेविका वंदना थोरात, सामाजिक कार्यकर्ते छोटू थोरात, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हिरामन गवळी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद चौधरी, जगन्नाथ चौधरी, शोभा मिस्तरी, सुरेखा मिस्तरी, कल्पना मराठे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते। बऱ्याच कालावधीनंतर प्रभागात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था होत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आज
क्रमांक 11 मध्ये साई प्रसाद कॉलनी मध्ये नगरसेवक खंडनिधीतून 11 लाखाच्या गटारीच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. त्या परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ यांच्या सर्वांच्या साक्षीने आज या गटारीच्या कामाची शुभारंभ झालेला आहे. लवकरात लवकर गटार तयार होऊन तिथे रस्त्याचंही काम पूर्ण होणार आहे. आज या सर्व नेत्यांच्या हस्ते या गटारीचं काम सुरू झाले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने धुळे शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम. धुळ्यात सर्वच मान्यवरांकडून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन. भगवान महावीर जयंतीनिमित्त धुळ्यातील नौकार मंडळातर्फे महावीर जयंतीनिमित्त वरघोडा मिरवणूक. धुळ्यात पांझरा किनारी आरोग्य रक्तदान शिबिर. शासकीय कार्यालयांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन. प्रत्येकाने घटना वाचनाचे आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ येथील पाणी योजनेची निविदा प्रक्रिया करण्यासाठी विद्यमान आमदार खासदार प्रयत्नशील. माजी आमदार रघुवंशी यांचा आरोप. आणि धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्थानिक विकास निधीतून गटारीच्या कामाचा शुभारंभ. गटार कामावर 11 लाख रुपये खर्च होणार. नगरसेविका वंदना थोरात. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.